चामडी चामडी ही चमकते उन्हात ना लकालक खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टकाटक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजननी बोलण्यात नजाकत म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगात जे पण काही दिलेलं आहे देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाजणारच हमकास आपल्या कामात नाही कधी काही शंका क्राऊड मध्ये दंगा बघ साक्षी लय जनता जिकडं असेल तिकडं आपला ते डंका पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत आणि खऱ्या अर्थाने आजच्याला जो सीन सगळ्यात जास्त सेट करतायत अशी मंडळी आपल्या सोबत आलेली आहे रेडिओ सिटीच्या सेटवरती. पण मी आधी एका व्यक्तीचं तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखूच शकणार नाही. आपल्या सोबत कृणाल घोरपडे नावाचा एक व्यक्ती आहे. ओळखलं ओळखलं नाही मला माहिती आहे, पण आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्यासोबत डीजे क्रेटेक्स आहे. आता बरोबर ओळखलं असेल. सो ही त्याची ओळख बनलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डीजे क्रेटेक्स मराठी वाजलंच पाहिजे आणि मग सध्याचा जो मराठी गाण्यांचा टेक्नो सोबत येणारा जो टच आहे तो आपल्याला खूप आवडतो आणि ऑल क्रेडिट गोज टू दिस पर्सन. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. आणि आपल्यासोबत एक अगदी साधा भोळा दिसणारा पण उद्धट असं व्यक्तिमत्व आहे. सो उद्धट व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हाला कळलं असेल कोण, श्रेयस सागवेकर आपल्या सोबत इथे जोडला गेलेला आहे, आपल्या सोबत बसलेला आहे इथे. भावा कसा आहेस? एक नंबर मजा येते यार, तुझी गाणी एक नंबर असतात. आणि म्हणजे असं आपण म्हणू शकतो की हिपहॉपचा इंडिपेंडंट म्युझिकचा जो सीन महाराष्ट्रात खूप जास्त वाढतोय त्यात ही दोघं मंडळी एक खूप छान गाण्याने आता कॉन्ट्रीब्यूट करणार आहे ज्याचं नाव आहे तांबडी चांबडी. माय गॉड, म्हणजे हे गाणं गाण्याच्या आधी मला टायटल बद्दल सांगा. टायटल बद्दल सांगा माझी बघ डार्क ब्राऊन लाल आहे अच्छा म्हणजे ते आपण जे बॉसचं करतो ते तांबडी चांबडी लाल करणं म्हणतात तसं काही अच्छा. पण मग याचे भरपूर अर्थ निघू शकतात. जसं मी एक काढला बसल्या बसल्या माझं आहे असं की लाल चांबडी करणं कोणाशी तरी किंवा कोणाशी तरी खूप गोड बोलणं त्याला लाल करणं किंवा त्याची लाल करणं असं काही आहे महाराष्ट्रातला एकदम म्हणून मग त्याची भगव्या कलरची पुढची लाईन लिहिली ना चमकते उन्हात की जशी आपल्या म्हणजे आपण जिकडनं येतो तर आपण जे खातो पितो जिथे राहतो ते डिफाईन करतो ना आपण कसं दिसणार आपल्या स्किनचा कलर काय असणार. बरोबर, आपण इथे महाराष्ट्रात तांबड्या मातीत राहिलेली माणसं आपली चांबडी पण तांबडी आहे तर तिकडनं ती ओळ येते की जो आपला स्किनटोन आहे ब्राऊन स्किन बेसिकली ते आहे तांबडी चांबडी आणि ती उन्हात गेल्यावरती चमकते तिकडून आले ते हुक. ओके, पण हुक आलं त्याच्यानंतर तू लिहिलं पण असेल गाणं म्हणू शकतो आपण याला एक पूर्ण नुसता रॅपच नाही आहे. सो ह्या संपूर्ण कोलॅबरेशनची कोणी नांदी केली सगळ्यात आधी? तू याला कोण तू याला फोन केलास काय झालं? मी युनिव्हर्सला गेले म्हणजे गाणं ऍक्च्युली काय केलं आम्ही कनेक्ट केलेलं ओव्हर आर्टिस्ट वर्कशॉप जे मी ठेवलेलं वे बिफोर हा खूप तांबडी तांबडीच्या पण आधीची गोष्ट आहे तेव्हा बरेच आर्टिस्ट आले तेव्हा मी श्रेयसला पहिल्यांदा भेटलेलो पर्सनली. मी आमचं बोलणं झालेलं थ्रू सुमित आणि त्याचे कॉमन फ्रेंड तो बोला अरे हा ओळखतो वगैरे. सो आम्ही बोलत मी वर्कशॉप ठेवूया जे बाहेर खूप चालतं इंडियामध्ये नाही करत कोण. सो वर्कशॉप इज द यू ब्रिंग ऑल दी आर्टिस्ट टुगेदर आणि फोर्स करा एकमेकांवर गाणं बनवायला. काय बोलतो गाणं बनवून इंडियामध्ये नाही होत इंडियाच्या बाहेर होतं तर मला वाटलं की आपण जेवढे ज्यांना मी ओळखतो त्यांना बोलून तरी करूया. सो तू ह्याच्यावर गाणं बनव तू ह्याच्यावर गाणं तुला काय रॉ म्हणजे नाही समजत आय विल हेल्प यू तुला काय समजत नाही हे विरारला मी जिथे राहतो तिथे अजून पण आज रिमोट एरियामध्ये विरारमध्ये मला दहिसर आणि तिकडे सगळे यायला रेडी झाले हो हा म्हणजे का नाही येणार हा येस. सो आम्ही तसं त्याला प्लॅन केलेलं एक महिन्याआधी की आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्ही तुम्हाला हेल्प करू की तुमचे जे प्रॉब्लेम्स होत आहेत कारण की मी नोटीस केलेलं की बरेच सारे प्रोड्युसर्स आणि रॅपर्स हे खूप सेल्फ डाऊट करतात अरे माझं गाणं नीट आहे का नाही का आणि मला असं वाटतं माझं जे ब्रेक थ्रू झालंय हे त्या फेज मधून बाहेर आल्यावरच झालंय. मी पण तेच करायचो नाही पण जेव्हा मी ते बोललो मरू दे टाकूया चल बाहेर मला जास्तच विचार करतो वाटतं मी तर मी म्हणलं की ह्यांना सगळ्यांना आणूया एका जागेवर
आणि रॅपर श्रेयस एकटाच रॅपर होता त्याच्यात हो आणि वेदांग वो जो प्रोड्युसर जो श्रेयसची गाणी प्रोड्यूस करतो ते सगळे होते आणि तेव्हा आमचं कनेक्ट जरा झालं बोलण्यात आणि याच्यात आणि तेव्हा आम्ही दुसरं गाणं म्हणतो तांबडी जमली नाही ते पण येऊ आम्ही ते अजून पहिलं दुसऱ्यांदा येणार आहे आणि दुसरं पहिलं हो ते आम्ही गाणं बनवलं आणि विदिन लाईक 2 तासात ते गाणं बनवलं प्रोड्यूस केलंय ह्याने बनवलंय ते त्याने माईकवर रेकॉर्ड केलं आणलं झालं संपलं गेलेला वरती आणि खाली आला तेव्हा मी तुला तो वर आठवलं म्हणजे एवढं क्विकली झालं ऑर्गॅनिकली झालं तर ते काइंड ऑफ आमच्यासाठी ते होतं प्रॅक्टिस होती ट्युनिंगची की एवढ्या फास्ट आम्ही करू शकतो कारण की आम्ही दोघांचं काम करण्याचा तरीका काइंड ऑफ सेम आहे कारण की आम्ही एकमेकांना सांगत नाही काय करायचं तुला हे दिले तू कर आणि माझ्या बीटमध्ये पण आम्ही करेक्शनच सांगत नाही एकमेकांना सो हे झालं आणि आम्ही बोललो की नाही हे टाकूया मग ते आम्ही इंस्टाग्रामवर पण टाकलं त्याची एक स्निपेट टाकली की करा आणि तेव्हा लोकांना असं चांगलं वाटलं की अरे हा क्रिटिक्स एक डीजे आणि श्रेयसचे फॅन्स ओळखायचे की दोघं काहीतरी करतायत तर ते लोकांना आवडलं की अरे चल काहीतरी येईल मग एक बीट होती तेव्हा मला हे क्लिक झालं की मी तर हाऊस म्युझिक बनवतोय बट हाऊस म्युझिक मध्ये रॅप पण येऊ शकते हे ते काय होतं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट प्रूफ झाला हे रील टाकून वगैरे तर मी एका दुसऱ्या रॅपर आणि ऍक्टर आहे तो मी स्वतःचं नाव नाही घेऊ शकतो फेमस आहे खूप साऊथ इंडस्ट्रीमध्ये आणि त्याला माझा आवडलेला आहे मराठी वगैरे तर तो बोलला की आय वॉन्ट टू डू समथिंग आय लर्न माय सम मराठी फॉर दॅट ठीक आहे मला काय प्रॉब्लेम नाही बट त्याला काहीतरी मूवी आली आणि देन थिंग्स डिडंट वर्क बट माझी बीट रेडी होती तर मी असं वाटलं आपण ह्याला जरासं अॅम्प करायला मी श्रेयसला पाठवतो त्यांना श्रेयस तू काहीतरी मधला वर्ड्स कर मी त्याचा एक पार्ट घेईन बिकॉज त्याचा मराठी तो अख्खा रॅप तर नाही करू शकणार ना तुझं दे हे दे आपण मिक्स करूया आणि मी काहीतरी करतो तर श्रेयसने बोला मी अख्खं गाणं बनवून देतो तुला जे ठेवायचं ठेव तुला हा पार्ट आवडला हा पार्ट ठेव वर्स आवडला उका आवडला जे ठेव म्हणा ठीक आहे मग जे मी ऐकलं मी बोललो बाय मी नाही पाठवत त्याला राव तसं पण तो बिझी होतो विसरून पण गेला राव रे हे हा ते नंतर बघूया आपण हे खूप चांगलं झालेलं आहे आणि फर्स्ट शॉट मध्ये मला आवडलं ते आय गेस बॅरली चेंजेस केले आपण त्याच्यात काहीच चेंज नाही केले फक्त तुला सुचलं कसं तांबडी चमडी म्हणजे हे नावच कसं तुझ्या डोक्यात आलं म्हणजे कुठे ऐकलं होतं का तू नाही मी कुठे नव्हतं ऐकलं आता माझे असे मोस्टली जे टायटल आहेत ना ते खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे मला एखादी साधी गोष्ट काहीतरी अशी करून सांगायची खूप सवय आहे तर आणि त्यावेळेला माझा रुटीनच तो चालू होता म्हणजे इकडनं तिकडनं फिरायचं गाडीवरती उन्हातनं फिरतो हे ते तेव्हा एक दिवस मी घामाघूम झालेलो आणि जेव्हा स्वतःला बघितलं मी तर म्हणजे स्किन चमकत होती काय का तिकडनं मला ती लाईन आली की आता मी माझ्या चामडीला तांबडी चामडीच डिस्क्राईब करतो तर तांबडी चामडी ही चमकते उन्हातनं लखलख तिकडनं तो तांबडी चामडीचा जो टर्म आला तो मी पुढे नेला आणि तांबडी चामडी मी अजून एखादी गाणं लिहिलेलं त्यामध्ये मी तो टर्म युज केलेला एकदा की ती ओळशी होती काहीतरी तरी चेहऱ्यावरती तेज उगत्या सूर्यागत तांबडी चामडी गाडीवरती भाजत फिरतात उघड्यावर अशी मी एक लाईन लिहिलेली तर ते गाणं नाही आले अजून पण माझं ओरिजिन त्या वर्डचं मला तिकडून आले जेव्हा मी माझी स्किन डिस्क्राईब करत होतो आणि मग तिकडनं मी जेव्हा चमकताना बघितले तर मध्ये लखला खला खला खेळ त्याच्यामध्ये आला नाही असा तो टर्म सही आहे यार पण हे बघा आता कसं असतं एकदम सोपं सांगतो तुम्हाला की आरजेला तुम्ही म्हणू नाही शकत की बोलून दाखव जोपर्यंत त्याच्यासमोर रेडिओ नाही आहे डीजेला तुम्ही म्हणू नाही शकत की प्ले करून दाखव जोपर्यंत त्याच्यासमोर कन्सोल नाही आहे पण आपण रॅपरला त्याचा रॅप करायला लावू शकतोय ना सो आता प्लीज म्हणजे ज्या गाण्याबद्दल आपण इतकं बोलतोय प्लीज ते गाणं आमच्यासाठी झालं पाहिजे या प्लीज तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लकालक खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टकाटक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजननी बोलण्यात नजाकत म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगात जे पण काही दिलेलंय देवानं मिरवतोय हक्कानं क्लबमध्ये क्रिटिक्स तर मराठी वाजणारच हमखास आपल्या कामात नाही कधी काही शंका क्राऊडमध्ये दंगा बघ साक्षीला आहे जनता ही ओळ जर तुम्हाला शोला आलास तर तुला कळून जाईल ना की काय होतं ते क्राऊडमध्ये दंगा बघ साक्षीला आहे जनता जिकडं असेल तिकडं आपला ते डंका पद्धतशीर कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंधा ग्रेट यार ग्रेट आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की ते युट्यूब वरती तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा काय फील जेव्हा हा माणूस पण त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युट करत असेल तेव्हा बट कमिंग बॅक टू द इंडिपेंडंट सीन सध्याच्याला जे सगळं सुरू आहे इंडिपेंडंट सॉंग्स तुझं हे पहिलंच गाणं इंडिपेंडंटली तू बनवलेलं असेल नाही गाणे तर बनवले आय गेस हिपहॉप आणि याचं
नाही ह्याच्या आधी मी बनवलं मराठी वाजलंच पाहिजे ते पण एका रॅपर बरोबर बनवलं बट यार हे बनवलंय मी या सीन मध्ये सो येस पण ते इलेक्ट्रॉनिक वर मी खूप फोकस ठेवतो मधले जर मी हिपहॉप बनवतोय किंवा काय बनवतोय माझं असं आहे की ते इलेक्ट्रॉनिक साऊंड केलं पाहिजे हे गाणं पण हाऊस म्युझिक आहे हाऊस म्युझिक आणि तो रॅप करतोय आता ज्याला हाऊस म्युझिक माहिती आहे तो हाऊस म्युझिक सारखा ऐकणार ज्याला रॅप हिपहॉप माहित आहे तो तसा ऐकणार बट माझं आहे की मला तसं ठेवायचंय लाईक आय नो जगात काहीतरी वेगळं चाललंय ट्रेंडिंग चाललंय ते बनवल्यावर लोक जास्त ऐकणार आय नो की असं होतं पण मला नाही करायचंय तसं बट यू नेव्हर नो आपण जर बघितलं रिसेंटली रिलीज झालेले सॉंग जसं संजू राठोडचं गुलाबी साडी किंवा प्रशांत नागतींचं जे गाणं आहे नखरेवाली हे गाणं ज्या पद्धतीने हिट होत आहेत किंवा मग इंडिपेंडंट सीन जसं पुढे जातोय आय एम शुअर की तुम्हाला तुला तू तर प्लेच करत असेल ती गाणी सो काय फीडबॅक असतो इंडिपेंडंट सॉंग्स बाबतीतल्या लोकांचा क्लबमध्ये जेव्हा तू प्ले करतो तेव्हा फीडबॅक माझ्या केसमध्ये ते सिमिलर फीडबॅक असतो कम्पेअर टू ऑल अदर सॉंग्स कारण की मी जसं मी सांगितलं मी ते गाणं इलेक्ट्रॉनिक्स ठेवतो तर जर माझा अख्खा सेट आहे इलेक्ट्रॉनिक म्युझिकचाच तर त्याच्यात ते आलं तर लोकांना एवढं काही डिफरन्स वाटत नाही अंटल्यानेच मी त्याची बीट चेंज केली तर या मी काहीतरी बलतच बनवलं तर मग त्यांचे मिक्स्ड रिॲक्शन जे होऊ शकतात आता ते बनवताना पण माझ्या डोक्यात असं असतं की हे गाणं रे हिपहॉप किंवा हे पण लोक क्लब मध्ये नाचली पाहिजे हे माझा लाईक पहिला चेक मार्क आहे हे नसलं ना तर मग ते गाण्याला काही सेन्स नाही बनवत मी आता तरी आय डोंट नो पुढे जाऊन मी कसं आता आमचा तुझ्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह असा झालेला आहे की मराठी गाण्यांचा क्लब मधला रिप्रेझेंटेटिव्ह हा व्यक्ती आहे बाबा सो आणि सध्याच्याला जो सीन सुरू आहे सगळीकडे व्हायरल होतोय ग्लोबली मराठी गाणी हिट होत आहेत तुला त्या पर्स्पेक्टिव्हनी बघताना कसं वाटतं इंडस्ट्रीकडे की अरे गाणी इतकी सुपर डुपर हिट होत आहेत मराठी इंडिपेंडंट सॉंग्स जसं संजू राठोडचं किंवा प्रशांत नागतींची गाणी होतात त्याबद्दल आय थिंक सो जे हिट होत आहेत ना गाणी ते लोक त्याच्या जो कोर जॉनरशी ना खूप लॉयल आहेत तुम्ही गुलाबी साडीचे गाणं नाही फंक म्युझिक आहे ब्राझिलियन फंक ब्राझिलियन फंक जनरली ऐकलं जातं ग्लोबली आणि हे ग्रुवच आहे तो त्या ग्रुवशी लॉयल राहतोय बघ कसं असतं मराठी गाणं एक असतं ज्याच्यात त्याच्यात काय बोलतात नखापासून केसापर्यंत सगळं मराठी ते मराठी गाणं आहे बरोबर आम्ही जे बनवतो आम्ही वेस्टर्न एक जॉनर घेतलाय तो जॉनर मध्ये आम्ही आमचा एक मराठी टच देतो म्हणजे जो आमचा साऊंड आहे तो देतो ती गाणी बाहेर जास्त व्हायरल होतातच कारण की कसं असतं फॉर एक्झाम्पल आपण बाहेरच्या कुठल्या एक रेस्टॉरंट मध्ये गेलो युरोपमध्ये तिथे तो जी डिश देणार आपल्याला कदाचित नाही आवडणार बट त्यांच्या हिशोबाने तर ते लोक तेच खातात ना आता जर मला तिकडे एक रेस्टॉरंट खोलायचं आहे आणि मला शेवपुरी विकायची मी कागदाच्या ह्याच्यात असं असं करून नाही देऊ शकत मला त्यांच्या वे मध्ये त्यांना प्रेझेंट करावं लागेल आपण ह्या अट्टाच नाही ठेवू शकत नाही आम्ही तर असंच देणार तुला आवडलं पाहिजे असं नाही होत तुम्हाला दिलं तर कुणी तुम्हाला रिझोर्ट दिलं तर कुणी वाटीमध्ये नाही आवडणार ना तुम्हाला पण त्याचं पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला तुमच्यासाठी ते बनलं आहे का नाही मग तो ट्राय करेल ओके समथिंग न्यू ऑर आता ते क्रिएटरवर आहे क्रिएटरचा चॅलेंज आहे की मी हे घेऊन आणि हे घेऊन कसं ह्याला ऍटलिस्ट फील करू शकतो की बाबा हे पण तू ऐकू शकतोस ट्राय दिस तर आय थिंक सो त्याच्यामुळेच हे हा जो जे आर्टिस्ट ते करतायत हा पर्स्पेक्टिव्हने पुढे जात आहेत ते बराबर त्यांच्या त्यांना ऑडियन्स भेटतोय काय काय गाणी आहेत विचारलं एक प्रॉपर मराठीच आहेत ना की ते पण व्हायरल होत आहेत किंवा काय बट ते समवेअर आय नो की ते मराठी लोकच ऐकतायत काय की ते नाही समजणार दुसऱ्याला किंवा ते फीलच करता येणार नाही तांबडी चांबडी माझ्या एका फ्रेंडने सॅन फ्रान्सिस्को मध्ये प्ले केलं तो हाय पण तो हाय स्पॅनिश त्याला माहित त्याला मराठी सोडा त्याला हिंदी तुम्हाला नसेल माहित अरे बापरे त्याने प्ले केले सॅन फ्रान्सिस्को मध्ये लोक नाचतायत अरे हाऊस म्युझिक आहे तिकडे नाचणाऱ्याचा ग्रुप चेंज नाही झाला ते गाणं प्ले केल्यामुळे तो तेच नाचतोय बट त्याला काहीतरी आता आपण पण वका वका ऐकतोच ना डेस्पासिटो ऐकतो ना आपला काय समजतं काय त्यातलं नाही समजत मला तर नाही समजत बाबा लिरिक्स बट ते गाणं किती चांगलं आहे कारण की त्यांनी त्याला एका त्यांचं जे पण जॉनर आहे बॅकग्राऊंड जॉनर त्याच्याशी कोर राहिलेलं सो आय थिंक सो आताचे पण जे पण इंडिपेंडेंट आर्टिस्ट आहेत ना आता हिपहॉप रॅप मध्ये तर बोलायलाच नको कारण की ते लोक हिपहॉपला बरोबर बनवत आहेत
है ना, ते लोक हिपहॉपला असं वेगळंच काहीतरी मध्ये हिपहॉप नाही घुसवत आहेत. आता इलेक्ट्रॉनिक सीन मध्ये माझ्यासाठी तो चॅलेंज होता, मला कोणतं रेफरन्स नव्हता की बाबा हा चला हा करतोय थोडस मी ह्याच्या सारखं करू. मला रेफरन्स होता इलेक्ट्रॉनिक म्युझिक इट सेल्फ. इलेक्ट्रॉनिक म्युझिक असं बनतं तर मी जर मराठी वापरतोय तर आय विल स्टे कोर टू दिस. आणि त्याच्यात मग मराठी हो म्युझिक आणि किंवा मग आणि त्याचे नुकसान पण असतं. बऱ्याच लोकांना ते नाही पण आवडत, इंडियन लोकांना किंवा जे मराठी लोक ज्यांना एक्सपेक्टेड आहेत ते नकापासून केसापर्यंत मराठी पाहिजे त्यांना ते नाही आवडणार. बट इट्स ओके, जगातली सगळी गोष्ट सगळ्यांना आवडलीच पाहिजे अशी काय हे नाही. बट मग एक प्रत्येकाचाच क्वेश्चन प्रत्येक आर्टिस्ट बद्दल असतो की हा आर्टिस्ट झाला कसा बरं. तर श्रेयस बद्दल हा क्वेश्चन बऱ्याच लोकांना आहे की सुरू करते कसा बर तुला तो किडा चावला, काय झालं होतं नेमकी. पहिलं कंट्रीब्युशन इज इंटरनेट, कारण जर इंटरनेट नसलं असतं तर माझ्याकडे ती गाणीच नसती पोहोचली. आपण जेव्हा 2006-07 मध्ये काहीतरी राहायचो तेव्हा रॅप म्युझिक काय करत होतो शाळेत होता कॉलेज 2007 ला मी सातवीत होतो. सातवीत आठवीत होतो तर त्या टायमाला इंटरनेट वरती बघ ना वेगळंच वेस्टर्न म्युझिक यायला लागलेली. एकॉन आलेलं, ते लोनली वगैरे गाणं आलेलं. एकॉन त्या स्मॅकडॅड गाण्यामध्ये मी ऐकलेलं एमिनेमला, त्याचा फीचर आहे एमिनेमचा त्याच्यामध्ये. ते एमिनेमचं गाणं मी पण त्याला त्याच्यावरच पाहिलं नाही. तिकडनं मी रॅप एक्सप्लोर केलं आणि तिकडनं अजून रॅपर्स ऐकायला चालू केले. पण मी रॅप ऐकायच्या आधी पण मला काही ना काही लिहायची सवय होती. तू शब्दाला शब्द जोडायचा हा आधीपासून. अच्छा, ओके. रँडम कविता लिहिणे अशी, आणि माझी मम्मीला पण असं रिडिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर आधी रँडम थिंग्स आय युज टू राईट एज अ किड. त्याचं काय आहे ना माझ्याकडे आता किंवा तिकडे कॉमन सेन्स. बट या तर ते असं झालं आणि मी जेव्हा रॅप ऐकलं तर असं वाटलं की जे आपण लिहितोय आणि आता हे जे ऐकतोय त्याच्यामध्ये एक कुठेतरी हँडशेक आहे ना थोडं. हे पोएट्री इज वेअर आय कम फ्रॉम आणि रॅप इज समथिंग मॉडर्न टच की आता ज्या जगात जगतोय तिथे ते मस्त हँडशेक होता त्यांचा की दोघं एकत्र खूप पद्धतशीर जात होते. रॅप इज ऑल्सो पोएट्री ओनली जस्ट ऑन बीट्स, बाकी काय जास्त फरक नाही आहे रॅप आणि पोएट्रीमध्ये. तर आणि मला वाटतं मी असा माणूस जास्त खूप बोलत नाही रिअल लाईफ मध्ये, मी खूप कमी बोलतो. अच्छा, म्हणून मी जेव्हा लिहायला बसलो तेव्हा असं भरभरूनच येतं. त्यामुळे मला लिहायचा किडा म्हटलास ना तू तिकडनं लागला. अच्छा, पण मग त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण केलं? शिक्षण इंजिनिअरिंग केलं मी, आधी डिप्लोमा केला. साठी आठवीत मी स्कूलला होतो. 2011-14 मध्ये माझा डिप्लोमा झाला मुंबईला विद्यालंकारला. अच्छा, आणि मग पुण्यात आलो मी इंजिनिअरिंगला. दॅट्स हाव मी पुण्याला शेवट. ओके, पुण्यात इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मी 2-3 वर्ष जॉब केलं. इंजिनिअरिंग डिप्लोमा मी केलेला कॉम्स मध्ये, इंजिनिअरिंग केलं आय टी मध्ये. आणि मग इथे सांताक्रूजला सिस्टम प्लस करून कंपनी येते आमच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये आलेली. तर तिकडे इंटरव्ह्यू दिला, जॉब लागला परत घराजवळ आहे कारण मी मुंबईचा जन्म. अच्छा, तर इकडे आलो जॉबला 2-3 वर्ष होतो. इन बिटवीन तुझं सुरू होतं का लिहिणं किंवा? हा, लिहिणं चालू होतं पण मी असं प्रोफेशनली म्युझिक परस्यू नव्हतं करत. अच्छा, आत्ता गेले 3-4 वर्षाच्या आधीपर्यंत मी प्रोफेशनली म्युझिक नव्हतो परस्यू करत, कारण मी रॅप 2011-12 वगैरे पासून करतो. मी इंग्लिशमध्ये पण लिहितो, मराठी मध्ये पण लिहितो, हिंदी मध्ये पण लिहितो. अरे, तर माझ्या युट्यूब वरती गेल्यास तर तुम्हाला मराठीपेक्षा जास्त गाणी इंग्लिश भेटते. अच्छा, तर आता मी तिन्ही भाषेत लिहितो. पण तेव्हा मी आता हल्ली मी 3-4 वर्ष आधी मराठी लिहायला चालू केलं आणि तेव्हापासून आय डिसाइडेड टू परस्यू म्युझिक प्रोफेशनली. अच्छा, सो आता तुझं एक गाणं सगळ्यांना खूप जास्त आवडते म्हणजे उद्धट. दट काय झालं होतं म्हणजे तू घरात काही करत होता, आई तुला ओरडली, मग तुला सुचलं असं काही नाही? आता उद्धट नाही, हा उद्धट. आता माझा स्वभाव थोडा गेलाय माझ्या वडिलांवरती. ठीक आहे, वडिलांचा स्वभाव आहे खूप थाडकेफाट. ठीक आहे, त्यात मी आलो असं. आणि त्या असं होतं ना की आता बघ तुला कधी कधी आई उद्धट बोलते तर काहीतरी कारणासाठी बोलते की का नक्की का तू उद्धट सारखा. बरं, पण कोणते असे नातेवाईक असतात किंवा तुझ्यापेक्षा एल्डर्स नाही का, ते त्यांचं त्याच्याशी काय तुझं रिलेशन पण नसेल, त्या लोकांनी एक समज थोडीशी काहीतरी चुकीची गोष्ट बोलली आणि तुला थोडस करेक्ट केलं तरी ते तुला फक्त उलटा बोलला म्हणून उद्धट बोलला. ते तू खरोखर उद्धट नाही, तू फक्त काय खरं आहे असं सांगतो. आणि इकडे तुला असं उद्धट लेबल दिलं जातं कळते का? त्या लेबलवरून मी म्हटलं की ठीक आहेस मी उद्धट असंच आहे. तिकडनं ती लाईन आली. पण मग त्याच्यावरती जे प्रेम मिळालंय तुला ते इमेन्स लव्ह खूप ग्रेट तुला लोक देतात सगळीकडे तुला ते गाणं गायला लावलं. मग इथे पण प्लीज गा आमच्यासाठी. आपण अनुभवले धंदेनी, अनुभवली चाकरी, दिवस रात्र घासली तरच गोड लागते भाकरी. तिकट पाहिजे भाजी आणि भातावरती आमटी, क्लब मधल्या शो नंतर फ्लॅट वरती पार्टी. शहरातली पोरं पण ती बीट वरती रांटी मी फाडली. कचऱ्यागत रॅपर या देशात पण आपण नक्की झाडली, उभ्या उभ्या पाडली. मार्केट खाऊन घालणार मी शतपावली, शर्यत नाही धावली. वा, शायनिंग नाही मारत आपली पूर्ण उरते सावली, शायनिंग नाही मारत आपली पूर्ण उरते सावली.
मी सावरीन जे पण घेईन छातीवर, जोवर या शरीराची साथ नंतर विस्कटणार मातीतच, असा तो वर जातो काहीतरी. एक नंबर यार, म्हणजे हा जो वर्स आहे हा पूर्ण तुम्ही ऐकत पूर्ण संपेल. पण मग काय आपल्याकडे जरा वेळेचं बंधन असतं म्हणून थोडस ऐकत बाकी सगळं युट्यूबवर इंटरव्ह्यू नंतर आमच्या व्ह्यूज वाढवतो जरा. बट असं तुझं कधी नाही झालं रे एमसी श्रेयस वगैरे असं काही नाव ठेवायचं स्वतःच? श्रेयस सागवेकर असं रॅपर्स नाव सगळ्यात पहिलं म्हणजे आता बघ, आता ज्या लोकांची अर्धी एमसी नाव आहेत त्या लोकांना त्या गोष्टीचा फुल फॉर्म नाही माहिती. सगळ्यात पहिली गोष्ट हा, तर एक असं होतं की खरं बोलतोय कारण माझं असं होतं की सगळ्यात पहिलं तर आय वॉज नॉट गुड विथ नेम्स, स्टेज नेम्स, ठीक आहे. आणि नंतर मी रिअलाइज केलं की माझी जी जनरल स्टाईल आहे तीच खूप अनकट आहे, इट इज नॉट खूप डेकोरेटिव्ह, नॉट खूप फिल्टर्ड. तर मी म्हटलं मी माझंच नाव ठेवलं पाहिजे. आत्ता जर मी एखादं असं नाव ठेवेन आणि तेच मी जर 40 वर्षाचं आलो आणि तुम्ही असं बघेन की 40 वर्षाच्या माणसाचं नाव हे काय कळत आहे का, तर माझं नाव श्रेयस आहे तर श्रेयसच राहील म्हटलं, तर जे हाय ते घेऊन पुढे जाऊ म्हणून मी नाव माझं श्रेयस ठेवलं. आणि मला वाटतं माझं नाव पण खूप सुंदर. नाही सर, नाही सर. आणि श्रेयसकडे बघितल्यानंतर वाटतं पण तसं बच्चू आहेस तू, बच्चू. हो, साधा सरळ बोर्ग आहे मी तसं बघायला गेलं. व्हेरी नाईस. आणि हेच दोघं जण आपण असं म्हणू शकतो की मराठीचा झेंडा फ्लॅग बेअरर होऊन आणि आता पुढे पुढे चालले आहेत दोघांच्या रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये. आणि खूप छान जे काय करताय तुम्ही ते करताय, प्लीज कंटिन्यू करा तुम्ही जे करताय ते, आम्हाला फार आवडतंय. प्रेक्षकांच्या कडनं पण मी हे तुम्हाला सांगू शकतो 100%. आणि असेच आम्हाला भेटत राहा, असेच छान छान प्रोजेक्ट्स घेऊन येत राहा आणि आपण अशाच गप्पा मारत राहू. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. येस येस, खूप मजा आली. थँक्यू सो मच. रेडिओ सिटी, रग रग में दौड़े सिटी.